स्कूल स्टेट बोर्ड बिटाए थे नुकतेच वार्षिक स्नेह संमेलन व पारितोषिक वितरण सोहळा उत्साहात पार पडला. या कार्यक्रमासाठी तालुक्यातील सुमारे 2000 लोकांची उपस्थिती होती. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे डॉ रणजित सिंह जाधव उपस्थित होते. त्याचबरोबर संस्थेचे संस्थापक ऍडव्होकेट माननीय श्री सदाशिवभाऊ पाटील, संस्थेचे अध्यक्ष ऍडव्होकेट माननीय वैभवदादा पाटील, कार्यकारी संचालक माननीय श्री पी टी पाटील सर व शाळेच्या मुख्याध्यापिका अंजुम बागवान उपस्थित होत्या. या वर्षाचा आदर्श विद्यार्थी पुरस्कार कुमार प्रेम प्रताप कदम इयत्ता 8वी व आदर्श विद्यार्थिनी पुरस्कार कुमारी वैष्णवी बाळासाहेब कांबळे इयत्ता 8वी तसेच बेस्ट स्क्वॉड पुरस्कार येलो संघाला प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते देण्यात आला. या कार्यक्रमामध्ये मुलांनी उत्कृष्ट डान्स सादर केले. त्याचमुळे त्यामध्ये मुलांनी वेस्टर्न हिपहॉप, लावणी, पोतराज, पंजाबी, बॉलिवूड, तेलुगू, हनुमान चालीसा असे विविध नृत्य प्रकार सादर केले. या कार्यक्रमाचे आकर्षण शेवटी झालेला पोवाडा अतिशय दिमागदार झाला व अजय अतुल स्पेशल मध्ये शेवटी झालेला 150 मुलांचा ग्रुप नृत्यास प्रेक्षकांनी टाळ्या वाजवून कौतुक केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शंकर सुळे, वैशाली गायकवाड, चंद्रकांत सुतार, रघुनाथ पवार यांनी केले. या स्नेह संमेलनास नृत्य प्रशिक्षक रोहित कांबळे सर, संदीप लोखंडे सर यांचे मार्गदर्शन मिळाले. कार्यक्रमाचे आभार शाळेच्या मुख्याध्यापिका अंजुम बागवान यांनी केले. महाविद्यालयामध्ये नुकत्याच पार पडलेल्या हिवाळी परीक्षांमध्ये विटायातील आदर्श इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनिअरिंग पॉलिटेक्निकच्या विद्यार्थ्यांनी दैदिप्यमान यश संपादन केले. विविध विद्यार्थ्यांनी आपल्या अभ्यासाचं कसब दाखवत भरघोस यश संपादन केले. अशा सर्वच गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार महाविद्यालयामार्फत करण्यात आला. संगणक विभागाच्या तृतीय वर्षात शिकणारी कुमारी सोनल पाटील या विद्यार्थिनीने जावा प्रोग्रामिंग या विषयात तसेच तांत्रिक विभागाच्या तृतीय वर्षात शिकणारी कुमारी शिवानी बुरांडे हिने MQC आणि द्वितीय वर्षात कुमारी सुप्रिया जाधव हिने मॅथमॅटिक्स या विषयात 100 पैकी 100 गुण मिळवले. सरकार समारंभाप्रसंगी बोलताना महाविद्यालयाचे प्राचार्य माननीय DK महाडिक म्हणाले, कष्ट केल्यावर सगळ्या गोष्टी शक्य होतात. या विद्यार्थ्यांनी बाकीच्या विद्यार्थ्यांना आदर्श घालून दिला आहे. त्यांनी बोलताना यशस्वी विद्यार्थ्यांचं अभिनंदन केलं. सर्वच यशस्वी विद्यार्थ्यांना संस्थेचे संस्थापक माननीय सदाशिवभाऊ पाटील, संस्थेचे अध्यक्ष माननीय वैभव पाटील, संस्थेचे कार्यकारी संचालक माननीय PT पाटील, महाविद्यालयाच्या संचालिका माननीय पूजा पाटील, विद्यार्थी समन्वयक माननीय रविराज सूर्यवंशी यांनी शुभेच्छा दिल्या आणि त्या विद्यार्थ्यांचं कौतुक केलं. सर्वच विद्यार्थ्यांना शिक्षकांचे योग्य मार्गदर्शन लाभले. या कार्यक्रमाप्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य माननीय DK महाडिक, अकॅडमी डीन माननीय AT मुलानी मॅडम, सर्व विभागाचे विभाग प्रमुख, शिक्षक, शिक्षकोत्तर कर्मचारी आणि विद्यार्थी उपस्थित होते. सांगलीच्या 100 फुटी रोडवरती काल रात्री गाडीच्या देवाणघेवाणवरून मारामारी झाली. यावेळी तलवारीने वारही करण्यात आले आहे. याचाच राग मनात धरून पहाटेच्या सुमारास 2 दुचाकीही पेटवून देण्यात आल्या आहेत. घटनास्थळी पोलीस दाखल झाले आहेत. अधिक तपास पोलीस करीत आहेत. असं तर रात्री भांडण झाल्यावर माझ्यावर वार केले आहेत तिथं आणि रात्री येऊन माझ्या दोन्ही गाड्या जाळ्यात पोरांनी इथल्या 10-12 लोक आहेत इथे पोरं गॅंगरी आणि मी कंप्लेंट पण दिलेली आहे. तरी अजून पण इथं काय मिळालं नाही. अजून कोण आलं नाहीत काय नाही इथं पोलीस आणि वरनं पोरांचं पण मी दबाव आलं की सोडणार नाही तुम्हाला, तुमची दोघांची का भाषाला पण मारणार. म्हणून दोन मित्राच्या भांडणामध्ये मी नुसती सोडवायला गेलो तर त्याने मला चाकूचा हल्ला केला. तर मी बचावासाठी त्याला मारलो. नंतर ते भांडण वाढलं आणि ते आता मला जिवंत मारण्याची धमकी दिली. आणि काय झालं आता इथं? आणि आता हे दोन गाड्या त्यांनी जळून गेल्या. 10-15 हे आमच्या मामाची गाड्या आहेत. मामा सोडवायला आला तर मामाची दोन गाड्या त्यांनी जळल्या. कवठे मंगळाचे बॉईज हायस्कूल व ज्युनियर कॉलेज, गर्ल्स हायस्कूल वार्षिक स्नेह संमेलन उत्साहात पार पडले. विद्यार्थ्यांनी विविध कलागुण दर्शनांचे आयोजन केले. स्नेह संमेलनामध्ये शालेय विद्यार्थ्यांनी महाराष्ट्रीय संस्कृतीचे दर्शन देणारी गीते सादर करून उपस्थितांची मने जिंकली. यावेळी समारंभाचे अध्यक्ष बाबासाहेब कोठावळे, प्रमुख पाहुणे शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर, महाराष्ट्र मुलुक मैदान तोफ शब्द सम्राटने स्वाती शिंदे यांच्या हस्ते पारितोषिक वितरण करण्यात आले. यावेळी संस्थेचे बाळासाहेब गुजर, विनोद वाले, विजय स्वामी, राहुल बापू कोठावळे, सनी डोंडे, कवटे मंका, 7 स्टार न्यूज. सांगली 14व्या महाराष्ट्रीय लोककला महोत्सवाचे आयोजन करण्यात आल्याची माहिती
संयोजक सुरेश करुण यांनी दिली. महाराष्ट्राची पारंपरिक लोककला संस्कृतीचा वारसा जतन व्हावा, संवर्धन व्हावा यासाठी सातत्याने हे मंच कार्यरत आहे. तळागाळातील लोककलाकारांना व्यासपीठ देण्याचा आणि कलाकारांना पुरस्कार देऊन सन्मानित करण्याचा संस्थेचा प्रयत्न सुरू आहे. तरी कलाकारांनी 28 व 29 रोजी दिनानाथ नाट्यगृहात उपस्थित राहून लाभ घ्यावा. सांगली येथे पहाटे लूटमार करणाऱ्या टोळीचा छडा लावण्यात सांगली पोलिसांना यश आले आहे. टोळीने गेल्या 2 महिन्यात सांगली मिरज विटा येथे गुन्ह्याची मालिकाच रचली आहे. विशेषतः सांगलीत त्यांनी पहाटे 3 ते 5 यावेळेत हे चोरीचे गुन्हे केले आहेत. एकूण 16 गुन्हे उघडकीस आले आहेत. या गुन्ह्यातील 2 लाखांचा माल जप्त केला आहे. आरोपी अजय बाबू कांबळे, पवन साळुंखे यांना सांगली पोलिसांनी अटक केली आहे. अधिक तपास सांगली शहर पोलीस करीत आहे. अरुण मोडक, सेवेस्टार न्यूज, विटा. विटात शेतकरी बचत भवन येथे समर्पण फाउंडेशनच्या माध्यमातून हळदी कुंकू समारंभ घेण्यात आला. नगरपालिका निवडणुकीच्या पराभवानंतर शिवसेनेच्या डॉक्टर शीतल पापर यांनी वेगवेगळ्या उपक्रमांच्या माध्यमातून जनसंपर्क जसा तसा ठेवून पुढे वाटचाल सुरू आहे. समर्पण फाउंडेशनच्या माध्यमातून या पुढील काळात सामाजिक बांधिलकी जपणारे उपक्रम राबवणार असल्याने जनतेनेही साथ द्यावी असे आवाहन डॉक्टर शीतल बाबर यांनी केले. आमदार अनिल बाबर यांच्या निमित्त पालक मेळावा आयोजित केला होता. मकर संक्रांतीचे औचित्य साधून समर्पण फाउंडेशनच्या वतीने हळदी कुंकू समारंभ घेण्यात आला. या कार्यक्रमास शेकडो महिला उपस्थित होत्या. डॉक्टर शीतल बाबर यांनी ही सामाजिक चळवळ अशीच चालू ठेवावी अशी मागणी शिवसेना समर्थकांतून होत आहे. खानापूर तालुक्यात राजकीय आखाड्यात निवडणुकीनिमित्ताने राजकीय दंगल घडण्याचे सत्र सुरू आहे. राजकीय आखाड्यात राष्ट्रीय काँग्रेस, भाजपा, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेसच्या राजकीय हालचाली गतिमान झाल्या आहेत. सध्या सर्वच जिल्हा परिषद गटात इच्छुकांची गर्दी सर्वच पक्षात दिसून येत आहे. मात्र प्रत्येक पक्षाच्या ज्येष्ठ नेते चाचपणी करूनच उमेदवारीला हिरवा कंदील देत आहेत. शिवसेनेचे विद्यमान आमदार अनिलराव बाबर, माजी आमदार सदाशिवराव पाटील, राष्ट्रवादीचे ऍडव्होकेट बाबासाहेब मुळीक, भाजपाचे पृथ्वीराज देशमुख, आटपाडीचे अमरसिंह देशमुख यांनी विटात येऊन पक्षांतर्गत काही ना काही हालचाली सुरू केल्या आहेत. आपापल्या कार्यकर्त्यांना एकत्र करून राजकीय रुळावर आणण्याचे काम सुरू केले आहे. त्यामुळे सर्वच पक्षातून निवडणुकीच्या हालचालींना वेग आला आहे. आतापासून इच्छुक उमेदवार सैराट होऊन गुडघ्याला बाशिक बांधून बसले आहेत, तर नेत्यांना इच्छुकांचा रुसवा काढण्याचे कामही डोकेदुखी ठरू लागले आहे. रमेश सातो, विटा, सेवेस्टार न्यूज. उद्या पुन्हा भेटू याच वेळी नवीन व ठळक घडामोडींसह. पाहत रहा सेवेस्टार एक्सप्रेस. नमस्कार.